तर उद्धव ठाकरे यांना बाजूला करून सत्ता स्थापनेसाठी राऊतांनी दोन बैठका घेतल्या. हॉटेल हयातमध्ये संजय राऊत यांनी दोन बैठका घेतल्याचं शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी म्हटलेलं आहे. अजित पवार त्यासोबतच तटकरे, एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर त्या बैठकीला उपस्थित होते. एकनाथ शिंदेंना मारण्याचा कट सुद्धा होता असा दावा राजू वाघमारे यांनी केलेला आहे. संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायचं होतं असा दावा देखील राजू वाघमारे यांनी केला आहे. आता याच्या आधी पण आम्ही काढलेली की आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेंना ठार मारण्याचा कट हा उद्धव ठाकरेंनी रचला होता. त्यांना नक्षलवादी एरियाचे पालकमंत्री असताना पण झेड प्लस सिक्युरिटी दिली नव्हती. त्यांच्या एका सहीने ती सिक्युरिटी मिळत होती पण ती दिली नव्हती का? तर एकनाथरावजी शिंदेंचा जीव गेला पाहिजे म्हणजे ते बाजूला होतील आणि आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करता येईल. महाविकास आघाडीच्या काळात स्वतः संजय राऊत यांनी तटकरेजी, अजित पवारजी, आमचे आताचे जनतेचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे, मिलिंद नार्वेकरजी यांच्याबरोबर मी हॉटेलचं नाव पण सांगतो, हयात हॉटेल येथे दोन मीटिंग संजय राऊतांनी केल्या की उद्धव साहेबांना बाजूला करूया आणि आपण सगळे एकत्र राज्य स्थापन करूया. अशा दोन मीटिंग संजय राऊतांनी महाविकास आघाडीच्या काळात घेतल्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.